नमस्कार, माझं नाव चेतन कोळंबकर आणि माझी बायको सोनिया कोळंबकर. माझं वय 36 आणि हिचं 32. आम्ही राहणार सानपाडा आणि आम्ही कन्सिव्ह करण्यासाठी ट्राय करत होतो. बरेच डॉक्टर केले पण रिझल्ट तसा मिळाला नाही. त्यानंतर 2019 नोव्हेंबरमध्ये आमचे एक नातेवाईक आहे, त्यांनी आम्हाला डॉक्टर नरहरी माळगावकर सजेस्ट केले आणि आम्ही तेव्हापासून ट्रीटमेंट घेतो आहे त्यांच्याकडे. बरेचसे डॉक्टर केल्यानंतर आम्हाला या डॉक्टर आणि त्या डॉक्टरमध्ये हा फरक जाणवला की ट्रीटमेंटपेक्षा त्यांची जी लोकांना कन्व्हिन्स करायची जी पद्धत आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे आम्ही खूप असं थोडं निराश झालो होतो पण त्यांनी खूप व्यवस्थित समजावलं आणि कशी कशी ट्रीटमेंट करणार आहे ते सगळं व्यवस्थित सांगितलं आम्हाला आणि त्याच्यामुळेच आम्हाला थोडं हुरूप आला आणि आम्हाला पॉझिटिव्ह वाटलं मुळात की पुढे आम्हाला चांगला रिझल्ट मिळू शकतो म्हणून. आणि त्याच्यानंतर आमचे एक सायकल झाली आणि आता आम्हाला सेकंड IVF सायकलमध्ये खूप पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला. आत्ताच आम्ही तो पेपर आमच्याकडे आहे. मी तर म्हणजे खूपच आभारी आहे त्यांची मनापासून, कारण मला अजून आठवतंय की मी लग्नाच्या सेकंड इयरपासून ट्रीटमेंट स्टार्ट केलं. बिकॉज आय नो आय हॅव अ मेनी गायनेक इश्यूज आणि मला ह्या सरांबद्दल ॲक्च्युली खरंच काही माहिती नव्हतं. मी माझी जेव्हा जर्नी ॲक्च्युली स्टार्ट केली गायनेकची, मी खूप टॉप मोस्ट डॉक्टरपासून स्टार्ट केलं. म्हणजे माझे 4 की 5 IVF फेल झाले, 2 IVF सायकल झाले आणि त्याच्यानंतर म्हणजे कुठेतरी हे कळलं की कोण रूट कॉज ॲनालिसिस करतच नाही. म्हणजे दे आर जस्ट डुईंग अ सायकल्स, म्हणजे ट्रान्सफर होतं आहे देन रिझल्ट येतं की बाबा कन्सीव्ह नाही होत. पण ॲक्च्युली कोण आहे ना रूट कॉजमध्ये जात नाही. आणि ॲक्च्युली जेव्हा मी म्हणजे ह्यांच्या फॅमिलीमध्ये आणि मला ॲक्च्युली त्याच्यानंतर ट्रीटमेंट करायचीच नव्हती, कारण मी खूप नेगेटिव्ह पिटफॉल्समध्ये गेलेली. आणि मग माझ्या सासूबाई बोलल्या की ओके, आमच्या फॅमिलीमध्ये एक त्याची आत्या आहे, शी इज अ 50 इयर्स ओल्ड अँड शी इज हॅव्हिंग अ ट्विन्स. तर मी बोलली की ठीक आहे, लेट्स गो. आणि जेव्हा सरांशी बोलली आणि माझ्या आई बोलले नाही नाही ते डेफिनेटली दे विल गिव्ह यू अ प्रॉमिस. तर मी बोलली की लेट्स सी. आणि जेव्हा मी ॲक्च्युली सरांशी बोललो आणि मग असं वाटलं की नाही, आपण लिटरली हे केलं पाहिजे. आणि तेव्हा पण लाईक ऑन अ फर्स्ट फेज आम्ही असं डायसी होतो, कारण 4 IUI झाले, 2 IVF झालेत आणि त्याच्यानंतर आता काय करणार. लाईक वी हॅव ऑलरेडी स्टार्टेड अ ॲडॉप्शनचा फॉर्म झालेला आहे फिलअप करून. नो बडी नोज इट लाईक इन आवर फॅमिली एंटायर. आणि आम्ही विचार केले की नाही, दॅट इज अ सेकंडरी, बट आपण माळगावकर डॉक्टर आहे ह्यांच्याकडे नक्की जाऊया. आणि त्यांनी जी माझी कॉन्फिडन्स जे बूस्ट केलं ना, दॅट इज मोर इम्पॉर्टंट. कारण मी खूपच डिमोटिवेट झालेली आणि मला कुठेतरी माहीत होतं की नाही, हे फक्त मी माझ्या सासूबाईंसाठी करते आहे, बट आय एम नॉट शुअर की मला होणार आहे का, कारण एवढे मोठे डॉक्टर झाले. बट एव्हरी टाईम इवन मॅम पण, अवंतिका मॅम तर लाईक माझ्यासाठी खूपच सपोर्टिव्ह सिस्टम, कारण मी खूपच अशी टाईपची गर्ल आहे की मी प्रत्येक वेळी मला रडू येतं. म्हणजे खूपच आता पण मी रडी, बट मला नाही रडायचं आहे. आणि मला असं खूप मोटिवेट करावं लागतं, कारण मी त्या काइंडची मुलगी आहे. म्हणजे हात खूपच वेब आहे, त्यामुळे तो मला नेहमी असा सपोर्टिव्हमध्ये असतो, पण मी अशी पटकन डिमोटिवेट होते. पण डॉक्टर आणि लाईक दोघं पण लाईक माळगावकर डॉक्टर आणि प्लस अवंतिका मॅम बेस्ट इज बेस्ट आहे. म्हणजे इवन या ह्याच्यासाठी पण मी अशी डायसी होती की काय होतं आहे आणि यु नो, बट जे कॉन्फिडन्स हवं आहे ना ते मला डेफिनेटली सरांमध्ये आणि मॅममध्ये दिसलं. आणि सेकंड थिंग रूट कॉज ॲनालिसिस, कारण मी आतापर्यंत 6 to 7 डॉक्टर्स झाले ना आपले, खर्च तर जाऊ देते, आय कांट कॅल्क्युलेट इन नंबर्स. बट रूट कॉज ॲनालिसिस, ॲक्च्युली प्रॉब्लेम कुठे आहे आणि त्याचं सोल्युशन फाइंड आउट करून मग आपल्याला ते मिळालं पाहिजे, हे जे नेचर आहे ना हे खूप कमी डॉक्टरांमध्ये असतं. आणि हे मी या दोघांमध्ये बघितलं, कारण खूप कमी लोक असतात जे पर्सनली आपल्या पेशंटला एवढे म्हणजे बोलतात ना सपोर्ट आणि विथ काय बोलतात सगळं असं समजून सांगणं की हे एवढा टाईम आहे त्यांनी न. कारण मी अशी खूप बिझी असते आणि करिअर ओरिएंटेड गर्ल असल्यामुळे कधी असं स्वतःकडे मेडिसिन घेणं आणि एव्हरीथिंग, लाईक इवन मी व्हॉट्सअपवर कुठल्याच डॉक्टरांशी बोलली नाही, बट लिटरली अवंतिका मॅमशी मी फार छोट्या छोट्या गोष्टी शेअर करते. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, दॅट इज मोर मॅटर्स फॉर मी. आणि त्याचा रिझल्ट आपल्याला दिसलेलाच आहे. सो डॉक्टर माळगावकर, अवंतिका मॅम, इकडचे नर्सेस, सपोर्टिंग स्टाफ सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी खूप चांगलं ट्रीट केलं. थँक्यू, थँक्यू व्हेरी मच.